नमस्कार श्रोतेजन, आज आपण संत ज्ञानेश्वरांविषयीच्या महती सांगणाऱ्या रचना यांचा आपण अभ्यास करत आहोत. विविध संतांनी माऊलींविषयी लिहिलेल्या रचनांचा आपण अभ्यास आत्ता करत आहोत. त्यापैकी आजची एक रचना, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, ही संत एकनाथ महाराज यांनी लिहिलेली रचना. मी राग केदार या रागामध्ये संगीतबद्ध केलेली आहे आणि आज आपण त्या रचनेचा हार्मोनियम स्क्रीनवर नोटिशन सहित अभ्यास करणार आहोत. तर हीच रचना यूट्यूबवर ठेक्यातसुद्धा टाकलेली आहे, याचा अभ्यास करण्यासाठी ती रचना आपण जरूर ऐकावी, जे तिच्या जागा सर्व लक्षात येतात. तत्पूर्वी राग केदारविषयी आपण थोडीशी माहिती पाहणार आहोत. राग केदार हा कल्याण थाटातून आलेला राग आहे. त्याची जाती ओढव शाढव आहे. वादी स्वर हा मध्यम आहे तर संवादी स्वर हा षडज आहे. आणि या रागाची विशेषता, या रागामध्ये दोन्ही मध्यम वापरले जातात. आरोहमध्ये शुद्ध तर अवरोहमध्ये तीव्र मध्यम आणि शुद्ध मध्यम असे दोन्ही मध्यम वापरले जातात. तर आता पुढील भाग आपण हार्मोनियम स्क्रीनवर जाऊन पाहू. आता आपण सर्वप्रथम राग केदारचे आरोह अवरोह नोटिशनमध्ये आणि आकारामध्ये पाहू. सा किंवा काही गुणीजन असाही आरोह घेतात, साम प धनी सा. पण मला जे गुरूंकडून ज्ञान मिळालं आहे तो असा, साम प द प नि ध सा. आता अवरोह, सा नि ध प म प ध प म रे सा. अशा रीतीने आता आपण रचनेला सुरुवात करण्यापूर्वी छोटी आलापी पाहू. ओमला षट जे हा विलंबित लावायचा, ओम नमो ध प
आणि नमोची दुसरी जाग, ओम नमो ओम नमो, त्यापेक्षा पहिलीच जागा दुसरी जागा बेस्ट आहे. ओम नमो आता ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा मा पद प म रे सा, ज्ञानेश्वरा. आता करुणा करा दयाळा, करुणा करा सा मम पाप, करुणा करा सा मम पाप, दयाळा म पद प म रे सा दयाळा. नंतर ओम नमो ज्ञानेश्वरा, अशा रीतीने आपण पहिल्या चरणाचा अभ्यास केलेला आहे. आता दुसरे चरण, तुमचा अनुग्रह लादलो. तुमचा अनुग्रह पसासा, तुमचा आता अनुग्रह, अनुग्रह निध पाप. आता लाधलो, लाधलो म पद प म रे सा, तुमचा अनुग्रह लाधलो. आता पावन झालो चराचरी, पावन झालो साम म पाप, पावन झालो चराचरी म पद प म रे सा, म पद प म रे सा. तर ओम नमो ज्ञानेश्वरा, मी कला कुसरी सानिध प म प, सानिध प म प, मी कला कुसरी. आता काहीच नेने, काहीच नेने बोलतो. आता काहीच नेने परत ऐका, मी कला कुसरी काहीच नेने म पद प म रे सा, सानिध प म प, मी कला कुसरी तर काहीच, काहीच नेने म पद प म रे सा, बोलतो वचने अति भाविका, बोलतो वचने सा सा म प प प, अति भाविका, अति भाविका म प म प ध प म रे सा, अति भाविका म प म प ध प म रे सा. नंतर ओम नमो ज्ञानेश्वरा. आता रचनेचे चौथे चरण, एका जनार्दनी तुमचा दास. एका जनार्दनी तुमचा दास, रेसानी रेसानी भपमा. दुसरी स्टेप, एका जनार्दनी रे रे सा ध ध प म प, ही स्टेप घ्या, रे सा ध ध प म प, एका जनार्दन, एका एका जनार्दनी रे सा ध ध प म प, एका जनार्दनी तुमचा दास, तुमचा दास
मपदपमरेसा तुमचा दास मरेसा। यानंतर आता आपण याची आलापी पाहू। एका जनार्दनी तुमचा दास। यानंतर आता आपण ताना पाहणार आहोत, तान क्रमांक एक। मपदप 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 मरेसा तान क्रमांक दोन सानिधप सानिधप मपदप मरेसा एका जनार्दनी। तान क्रमांक तीन सजनी निधप मपदप मरेसा एका जनार्दनी तुमचा दास। आता रचनेचा पुढील भाग, त्याची आस पुरवावी। त्याची आस साम पप पुरवावी मपदप मरेसा पुरवावी मपदप मरेसा। नंतर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, हे त्याचं ध्रुवपद आहे, म्हणजे आपण हे केलेले। आता ते कसं, करुणा करा दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा। अशा रीतीने संत एकनाथ महाराज यांनी लिहिलेली रचना ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा याचा आपण हार्मोनियम स्क्रीनवर अभ्यास केलेला आहे। आणि ठेक्यातील ही रचना अभ्यास करण्यासाठी आपण जरूर ऐकावी।